चमचमीत आहार आणि व्यायामाचा अभाव हे हृदयामधील ब्लॉकेजेस होण्याचं प्रमुख कारण आहे. हृदयविकारावर विना शस्त्रक्रिया तेही फक्त आयुर्वेदिक औषधांनी मात करता येते असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व जागतिक पुरस्कार प्राप्त आयुर्वेदिक हृदयरोगतज्ञ डॉक्टर संतोष ढगे यांनी व्यक्त केले. उमरज तालुका कराड येथील चौंडेश्वरी गणेश मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ज्या वेळेला हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये येते आणि हृदयाचा रक्त पुरवठा अचानक अंशतः किंवा पूर्णतः थांबतो आणि त्यावेळेला रुग्णाला हार्ट अटॅक. आता ही पुटळी ज्या वेळेला मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये जाते त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला पॅरालिसिसचा अटॅक होतो. म्हणजे रक्ताची पुटळी ही हार्ट अटॅकचं अतिशय महत्वाचं कारण आहे. त्यावर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष जे द्यायचं आहे ते आपल्या शरीरामधल्या ज्या सगळ्या ब्लड वेसल्स आहेत, सगळ्या रक्तवाहिन्या आहेत, या कशा चांगल्या राहतील, आपलं रक्त कसं चांगलं राहील, या रक्तवाहिन्या कशा चांगल्या राहतील, या रक्तवाहिन्या आतून जखमा होणार नाहीत याची दक्षता आपल्याला जास्तीत जास्त घ्यायची आहे. आणि ती कशी घ्यायची ते आता ब्लड प्रेशर हे एक खूपच महत्वाचं कारण आहे. ब्लड प्रेशर ज्यावेळेला वाढत जातं, एक उदाहरण देतो, ज्यावेळेला आपण एखाद्या भोग्यामध्ये हवा भरत असतो त्यावेळेला एका स्टेजला आपण थांबलो नाही आणि हवा भरत राहिलो भरत राहिलो भरत राहिलो तर तो भोगा फुटतो. समजा एखाद्या सायकलच्या टायर किंवा गाडीच्या टायर मध्ये आपण हवा भरतो आहोत आणि एका स्टेजला नाही थांबलो हवा भरतच राहिलो तर जे ब्लड प्रेशर आहे ते ठराविक प्रमाणामध्ये असं गरजेचं आहे. पण जर ते अचानक वाढलं, जास्त प्रमाणामध्ये वाढलं, तर आपल्या हृदयातल्या आणि मेंदूतल्या ज्या केशवाहिन्या आहेत, छोट्या छोट्या स्वरूपातल्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्या हे ब्लड प्रेशर सहन करू शकत नाही, ते टेन्शन बेअर करू शकत नाही आणि त्या रक्तवाहिन्या तडातड फुटतात आणि त्या ठिकाणी रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला एकदा अटॅक येऊन गेला की डॉक्टर लोक एक सेफर स्टाईल म्हणून ब्लड प्रेशरची गोळी त्या रुग्णाला देतातच देतात. तर बऱ्याचशा रुग्णांना हा प्रश्न पडलेला असतो की मला आज काळात ब्लड प्रेशर नव्हतं, वयाच्या 70 वर्षापर्यंत ब्लड प्रेशर नव्हतं, तर अटॅक आल्याने त्यानंतर ही गोळीची कळली बंद करू का? तर ती बंद करायची नसते, कारण ती सेफर स्टाईल साठी दिलेली असते. पोट धरतो किंवा काहीतरी कापड धरतो, कापूस धरतो, ते रक्त त्या ठिकाणी थांबतं, त्याला आपण रक्त साखळण असं म्हणतो.